So hello students, good morning to all of you, and today we are going to start a new topic, that is circular motion. Okay, circular motion. Circular motion. So let's see first of all the definition of the circular motion. Okay, so definition is very simple. Definition is like this. Motion of an object along the circumference of circle is called as circular motion. Okay, motion of an object along circumference of circle is called as circular motion. Okay, motion of an object along the circumference of circle is called as circular motion. म्हणजे एखादा पार्टिकल along the circumference of circle जर revolve होत असेल, okay, एखादा पार्टिकल along the circumference of circle जर revolve होत असेल, for example this is a circle. Suppose R is the radius of the circle. Okay, and along the circumference, ya padatina jar kay karat asel, revolve karat asel. Circular path jar path var jar move karat asel, tar tyala kay mhanar apan circular motion asa mhanar ahe. Thik ahe. Ya circular motion che kahi examples apan baghuya. Examples kay kay bagha. Tar first example ahe motion of satellite. Around planet. Okay, planet bhovti satellite se ji motion ahe, okay, ti kay asnar ahe circular motion asnar ahe. Tyachyanantar aankhi example dai jala tar motion of earth around sun. Okay, अर्थ ची सन भोवतीची मोशन. आता एक्झॅक्टली ती सर्क्युलर नाहीये, थोडीशी इलिप्टिकल आहे, बट अप्रॉक्सिमेटली वी कॅन कन्सिडर इट एज अ सर्क्युलर मोशन. किंवा आणखी एक्झाम्पल सांगायचं झालं तर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस. सो इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे, दॅट इज ऑल्सो ए सर्क्युलर मोशन. किंवा व्हेन अ व्हेइकल इज टेकिंग टर्न, ओके, एखादं व्हेइकल जर लेफ्टला किंवा राईटला टर्न घेत असेल, तर ते टर्न घेत असताना ते कुठल्या मोशन मध्ये असणार आहे? इट विल बी इन सर्क्युलर मोशन. ओके, व्हेन व्हेइकल इज टेकिंग टर्न, व्हेइकल इज टेकिंग टर्न. So these are some examples of the circular motion. In addition to this, there are large number of examples of the circular motion. Okay, so day to day life madhe tumhala anek examples circular motion che baghayla miltil. Ata ithe ek mahatvachi gosht ahe, kay tar kahi student la circular motion ani rotational motion madla differences kalat nahi. तर सर्क्युलर मोशन म्हणजे रोटेशनल मोशन का? तर तसं नाहीये, लक्षात घ्या. सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन जे आहे, या दोन डिफरंट मोशन्स आहेत. ओके, थोडासा त्याच्यामधला डिफरन्स पण आपण बघूया की सर्क्युलर मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय आणि रोटेशनल मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय, त्यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. ओके, आता याच्यामध्ये रोटेशनल मोशन, आता सर्क्युलर मोशनची तर डेफिनेशन आपण बघितली, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, दॅट इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. हे रोटेशनल मोशन म्हणजे काय असतं, लक्षात घ्या. रोटेशनल मोशन बघा, रोटेशनल मोशनची मी डेफिनेशन लिहितो अगोदर. डेफिनेशन कशी आहे बघा, द मोशन इन विच ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इट्स पोझिशन. बघा, अशी मोशन की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करणार नाही, बट डिफरंट पार्टिकल्स ऑफ दॅट बॉडी, ओके, ऑर डिफरंट पार्टिकल्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन अबाउट ए कॉमन ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, बघा डेफिनेशन कशी आहे, द मोशन इन विच ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इट्स पोझिशन,
doesn't change its position. The motion in which object doesn't change its position, but different particles of that object perform circular motion. About a common axis, about a common axis, okay, is called as rotational motion. Is called as rotational motion. So this is the definition of the rotational motion. म्हणजे आता तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर सपोज दिस इज वन बॉडी, ओके, दिस इज वन ऑब्जेक्ट. आता हा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्या पोझिशन पासून हलत नाही, त्याची जी पोझिशन आहे ती आहे तशी पोझिशन असणार आहे. आता तुम्हाला माहित आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. प्रत्येक ऑब्जेक्ट लार्ज नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेला असतो, बरोबर. आता हे बॉडी मधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल कुठल्या मोशन मध्ये गेले पाहिजेत, मात्र ते सर्क्युलर मोशन मध्ये गेले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पार्टिकल असेल तर या सर्कल मध्ये फिरणार, इथं पार्टिकल असेल तर असा या सर्कल मध्ये फिरणार आहे, ओके. इथे एखादा पार्टिकल असेल तर इट विल मूव्ह लाईक दिस, इथे एखादा पार्टिकल असेल तर इट विल मूव्ह अलॉंग सर्कल लाईक दिस, ओके. तर असे जे मोशन आहे त्याला काय म्हणायचं, रोटेशनल मोशन. म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये बॉडी आपली पोझिशन चेंज करत नाही. रोटेशनल मोशनचे एक्झाम्पल जर द्यायचे झाले, फॉर एक्झाम्पल फॅन, फॅन जो आहे तो रोटेशनल मोशन मध्ये आहे. कारण बघा, फॅन आपली पोझिशन चेंज करतो का, तो सिलिंगला एका ठिकाणी फिक्स्ड असतो, बरोबर. आणि त्या ठिकाणी काय करतो, म्हणजे त्या फॅन मधले, आता फॅन आपली पोझिशन तर चेंज करत नाही, तर मोशन मध्ये आहे कशावरून म्हणणार आपण त्याला, तर त्या फॅन मधले आपलं आपण डिफरंट पार्टिकल घेतले, डिफरंट पार्ट्स घेतले, तर ते काय होणार आहेत, एका सर्क्युलर पाथनं मूव्ह होणार आहे. आणि या सगळ्यांचा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असणार आहे, एकच असणार आहे. तर अशी जी मोशन आहे त्याला काय म्हणायचं, रोटेशनल मोशन म्हणायचं. सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी आपली पोझिशन चेंज करते, लक्षात घ्या. एका पोझिशन पासून काय होते, फॉर एक्झाम्पल इनिशियली इट इज ऍट पोझिशन ए, आफ्टर सम टाइम इट विल मूव्ह टू पोझिशन बी, आफ्टर दॅट इट विल मूव्ह टू पोझिशन सी, after some time it will move to position D and so on. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीची पोझिशन चेंज होते, रोटेशनल मोशन मध्ये बॉडीची पोझिशन चेंज होत नाही. किंवा थोडक्यात डिफरन्स सांगायचा झाला तर तो डिफरन्स असा पण होऊ शकतो. जर ऍक्सिस ऑफ रोटेशन जर काय झाला, बॉडी मधून पास झाला, तर काय होणार आहे, इट विल बी रोटेशनल मोशन. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन जर बॉडीच्या बाहेर असेल तर काय असणार आहे, इट विल बी सर्क्युलर मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ बॉडी, ऍक्सिस ऑफ रोटेशन बॉडी मधूनच पास झाला तर काय होणार आहे, ती अशी फिरणार आहे, या ऍक्सिस भोवती फिरणार आहे. इट विल रोटेट अबाउट इट इट्स ओन ऍक्सिस अँड देअर फॉर दिस विल बी रोटेशनल मोशन. आणि सपोज तीच बॉडी आहे आता आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन बाहेर आहे, तर काय होणार आहे, बॉडी विल मूव्ह अबाउट दिस ऍक्सिस अलॉंग अ सर्क्युलर पाथ and it will be the circular motion. Circular motion म्हणजे हा डिफरन्स आहे रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन मधला, ओके. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन रोटेशनल मोशन अँड द सर्क्युलर मोशन. आता आणखी तुम्हाला क्लिअर होण्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, आता अर्थ जी आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये आहे का रोटेशनल मोशन मध्ये आहे, तर त्याचा आन्सर सांगायचं झालं तर अर्थ इज इन बोथ मोशन ऍट अ टाइम. अर्थ जी आहे ती दोन्ही मोशन मध्ये, ती रोटेशनल मोशन मध्ये पण आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये पण आहे. कसं काय, तर अर्थ ज्यावेळी स्वतःभोवती फिरते, लक्षात घ्या, अर्थ स्वतःभोवती फिरते ना, आणि त्याच्यामुळे काय होतात, डेज अँड नाईट्स फॉर्म होतात, तर ती जी मोशन आहे ना त्याला काय म्हणणार आपण, रोटेशनल मोशन असं म्हणणार आहे. अर्थची स्वतःभोवतीची जी मोशन आहे ना त्याला काय म्हणणार आपण, रोटेशनल मोशन असं म्हणणार. आणि अर्थची सनभोवतीची जी मोशन आहे, सनभोवतीची मोशन, दॅट इज द सर्क्युलर मोशन. लक्षात येत आहे, म्हणजे अर्थच्या रोटेशनल मोशनमुळे काय होतात, डेज अँड नाईट्स फॉर्म होतात. तर अर्थच्या सर्क्युलर मोशनमुळे काय होणार आहे,
सीजन्स फॉर्म होणार आहेत किंवा इयर्स फॉर्म होणार आहेत, हा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, आता सर्क्युलर मोशन हे कुठल्या मोशनचं एक्झाम्पल आहे? सर्क्युलर मोशन हे ट्रान्सलेशनल मोशनचं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. ट्रान्सलेशनल मोशन, सर्क्युलर मोशन इज एक्झाम्पल ऑफ द ट्रान्सलेशनल मोशन. सर्क्युलर मोशन हे ट्रान्सलेशनल मोशनचं एक्झाम्पल आहे. सर्क्युलर मोशन इज नॉट अ टाइप ऑफ रोटेशनल मोशन, रिमेंबर दिस. सर्क्युलर मोशन इज एक्झाम्पल ऑफ अ ट्रान्सलेशनल मोशन. तर ट्रान्सलेशनल मोशन मध्येच काय होतं, बॉडी एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला जाऊ शकते. म्हणजे सपोज एमसीक्यू आला सर्क्युलर मोशन इज, आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स आले ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन, ऑसिलेटरी मोशन, नन ऑफ दिस, तर त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कुठला येणार आहे? ट्रान्सलेशनल मोशन. सर्क्युलर मोशन इज एक्झाम्पल ऑफ ए ट्रान्सलेशनल मोशन. ओके, आणखी एक एक्झाम्पल रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनचं द्यायचं झालं तर इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनला देखील काय असतात, एकाच वेळी दोन्ही मोशन असतात. कुठल्या? दॅट इज सर्क्युलर मोशन ऍज वेल ऍज रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन दोन्ही मोशन एका वेळी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होतो, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो लाईक दिस, बरोबर ना? सो हिअर देर इज अ इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉन जो आहे ना, तो न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे त्याला काय म्हणणार आपण, सर्क्युलर मोशन, किंवा त्याला एक स्पेसिफिक नाव आहे, काय म्हणतात माहितीये का, ऑर्बिटल मोशन असं म्हणतात, ऑर्बिटल मोशन. तर इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मोशन ही काय असणार आहे, सर्क्युलर मोशन असणार आहे. आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असताना तो स्वतःच्या ओन ऍक्सिस भोवती देखील फिरतो, स्वतःभोवती देखील फिरतो. ओके, आणि ही काय असणार आहे, त्याची रोटेशनल मोशन असणार आहे, रोटेशनल मोशन. आणि त्याला एक स्पेसिफिक नाव आहे परत, त्याला स्पिन असं म्हटलं जातं, स्पिन, इलेक्ट्रॉनचं स्पिन. इलेक्ट्रॉनचं स्पिन म्हणजे काय असणार आहे, इट्स रोटेशनल मोशन. म्हणजे जशी अर्थ स्वतःभोवती पण फिरते आणि सन भोवती पण फिरते, तसं इलेक्ट्रॉन देखील काय करतो, स्वतःभोवती पण फिरतो आणि न्यूक्लियस भोवती पण फिरतो. स्वतःभोवतीची जी मोशन आहे त्याला काय म्हणणार आपण, स्पिन मोशन असं म्हणणार आहे. अँड दॅट इज द रोटेशनल मोशन. आणि न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे त्याला ऑर्बिटल मोशन असं म्हणणार, दॅट इज द सर्क्युलर मोशन. ओके, तर या पद्धतीनं सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन याच्यामधला डिफरन्स आहे. आणखी एक तुम्हाला एक्झाम्पल, तुमचंच तुम्हाला एक्झाम्पल जर सांगायचं झालं, तुम्ही एकाच जागेवर उभं राहून स्वतःभोवती फिरला. ओके, एकाच जागेवर, आपली जागा नाही सोडायची, एकाच जागेवर उभं राहून जर स्वतःभोवती फिरला तर ती तुमची कुठली असणार आहे, रोटेशनल मोशन असणार आहे. आणि एक सर्क्युलर ट्रॅक असेल सपोज, आणि त्या सर्क्युलर ट्रॅकवर तुम्ही रन करायला लागला तर तुमची कुठली मोशन होणार आहे, सर्क्युलर मोशन. लक्षात येते मी काय सांगतोय, एकाच जागेवर उभं राहायचं आणि स्वतःभोवती फिरायचं. ओके, स्वतःभोवती फिरायचं, त्याला काय म्हणणार आपण, रोटेशनल मोशन म्हणणार. आणि सर्क्युलर ट्रॅक असेल, मोठा एक सर्क्युलर ट्रॅक असेल आणि त्या सर्क्युलर ट्रॅकवर तुम्ही रन करायला लागलाय किंवा सायकलिंग करायला लागलाय, तर त्यावेळी तुमची जी मोशन असणार आहे ती कुठली असणार आहे, सर्क्युलर मोशन. ओके, सो इन दिस वे देर इज अ बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्क्युलर मोशन अँड द रोटेशनल मोशन. हा, आता सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनचं आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते एक्झाम्पल असं होऊ शकेल, फॉर एक्झाम्पल क्लॉक मध्ये सेकंड हँड, मिनिट हँड, अवर हँड असतात, बरोबर आहे ना? तर क्लॉक मध्ये असणारे सेकंड हँड, मिनिट हँड किंवा अवर हँड जे आहेत ते कुठल्या मोशन मध्ये असणार आहे, दे विल बी इन रोटेशनल मोशन. ओके, लक्षात येते, मिनिट हँड, सेकंड हँड किंवा अवर हँड, म्हणजे सेकंड काटा, मिनिट काटा आणि तास काटा, हे कुठल्या मोशन मध्ये असणार आहेत, तर दे विल बी इन रोटेशनल मोशन. मग तिथं सर्क्युलर मोशन कोण, म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये कोण असणार आहे, तर त्या टिपचा एखादा, म्हणजे त्या मिनिट हँड, सेकंड हँड किंवा अवर हँडच्या, अवर हँडची टिप किंवा त्याच्यावरचा एखादा पॉइंट, दॅट पॉइंट विल बी इन सर्क्युलर मोशन. लक्षात येत आहे? सो पुन्हा एकदा सांगतोय, सेकंड हँड, मिनिट हँड ऑर अवर हँड विल बी इन रोटेशनल मोशन. अँड टिप ऑफ, टिप म्हणजे एंड पॉइंट, फॉर एक्झाम्पल एक असे कुठलाही पॉइंट तुम्ही घेऊ शकताय, फॉर एक्झाम्पल काय होणार आहे, टिप. तर टिप ऑफ मिनिट हँड ऑर सेकंड हँड ऑर अवर हँड विल बी इन सर्क्युलर मोशन. ओके, आता सर्क्युलर मोशन से रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला स्टडी करायचे. ओके, टर्म्स रिलेटेड टू सर्क्युलर मोशन, टर्म्स रिलेटेड टू सर्क्युलर मोशन.
terms related to circular motion. The terms related to circular motion मध्ये first term आहे that is called as radius vector. म्हणजे काय radius vector. So this is the first term related to the circular motion. याची definition बघा. Radius vector is a vector. Okay, it is a vector. A vector drawn from center of circle. A vector drawn from center of circle to position of particle. is called as radius vector. A vector drawn from center of circle to position of particle is called as a radius vector. बघा याची डायग्राम काढून मी तुम्हाला दाखवतो. सपोज ए पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ओके इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन लाइक दिस. आता पार्टिकलची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होणार आहे. सपोज पार्टिकल इज ॲट पोझिशन ए. सपोज पार्टिकल इज ॲट पोझिशन ए अँड ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. तर आता बघा अ व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल. ओके व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल दॅट इज कॉल्ड एज रेडियस व्हेक्टर. सो इट इज डिनोटेड बाय आर बार. लक्षात घ्या. सो ओ टू ए हा जो वेक्टर आहे दॅट विल बी रेडियस वेक्टर. तर फ्रॉम डायग्राम काय होणार बघा. सो हियर ओ ए बार इज काय असणार आहे रेडियस वेक्टर. सो दिस इज व्हेरी सिंपल कन्सेप्ट ऑफ रेडियस वेक्टर. ओके ओ ए बार इज रेडियस वेक्टर. लक्षात आला. म्हणजे पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर पार्टिकलची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होणार आहे. सपोज पार्टिकल काय आहे ओ ए या पोझिशनला आहे तर सेंटर ऑफ सर्कल पासून पोझिशन पर्यंत काढलेला वेक्टर ओ ए. ओके ओ ए बार हा काय असणार आहे रेडियस वेक्टर असणार आहे. लक्षात आलं. सो दिस इज व्हेरी सिंपल कन्सेप्ट. पुन्हा एकदा बघा डेफिनेशन. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle to position of particle is called as radius vector. So OA bar is a radius vector. आता radius vector ही scalar quantity आहे का vector quantity आहे. तर त्याच्या नावातच दिलेला आहे की radius vector is a vector quantity. Okay? It is a vector quantity. It is a vector quantity. आता एखादा vector म्हटलं तर त्याला दोन गोष्टी येणार आहेत magnitude as well as direction. तर याची magnitude काय असणार आहे मॅग्नेट्यूड ऑफ रेडियस वेक्टर. मॅग्नेट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू. लक्षात घ्या. तर मॅग्नेट्यूड किती असणार आहे मॅग्नेट्यूड ऑफ रेडियस वेक्टर विल बी इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल म्हणजे सर्कलची जी रेडियस असणार आहे दॅट इज द मॅग्नेट्यूड ऑफ द रेडियस वेक्टर. ओके आणि दुसरी गोष्ट वेक्टर म्हटलं की डायरेक्शन येणार आहे. तर याची डायरेक्शन कशी असणार आहे बघा. डायग्राम मध्ये डायरेक्शन दाखवलेली आहे. सेंटर पासून पोझिशन पर्यंतची जी डायरेक्शन असणार आहे दॅट इज द डायरेक्शन. सो याला आपण असं म्हणू शकतो डायरेक्शन अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. अवे फ्रॉम सेंटर. अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर ही डायरेक्शन येणार आहे. अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर किंवा त्यालाच दुसरं नाव आहे स्पेसिफिक नाव सेंट्रीफ्युगल असे म्हटलं जातं. सेंट्रीफ्युगल. ओके सेंट्रीफ्युगल म्हणजेच काय अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर. किंवा डायरेक्शन तुम्ही असं देखील लिहू शकताय फ्रॉम सेंटर टू द पोझिशन. डायरेक्शन इज फ्रॉम सेंटर टू द पोझिशन. ओके आता नीट जे किंवा सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू सपोज मी एक क्वेश्चन विचारला की सर्क्युलर मोशन मध्ये कुठल्याही प्रकारची सर्क्युलर मोशन असू दे त्याच्यामध्ये रेडियस वेक्टर कॉन्स्टंट राहू शकेल का. सर्क्युलर मोशन मध्ये रेडियस वेक्टर कॉन्स्टंट राहू शकतो का. तर त्याचा आन्सर येणार आहे रेडियस वेक्टर कॅन नेव्हर रिमेन कॉन्स्टंट इन सर्क्युलर मोशन.
रेडियस वेक्टर हा सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट राहूच शकत नाही. का राहू शकत नाही? रीजन इज इट इज अ वेक्टर क्वांटिटी. कारण लक्षात घ्या, आपण वेक्टर टॉपिक मध्ये स्टडी केले, एखादा वेक्टर कॉन्स्टंट कधी राहतो? एखादा वेक्टर कॉन्स्टंट राहण्यासाठी त्याची मॅग्निट्यूड तेवढीच राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर डायरेक्शन आहे तशीच राहिली पाहिजे. तर इथं मॅग्निट्यूड तेवढीच राहील, म्हणजे सर्कलची रेडियस कुठल्याही पॉईंटला काढली तरी तेवढीच येणार. मॅग्निट्यूड विल रिमेन कॉन्स्टंट बट डायरेक्शन विल नेव्हर रिमेन कॉन्स्टंट. कारण सपोज हा एक पॉईंट घेतला मी पी पॉईंट, तर डायरेक्शन कशी येणार बघा, पी पॉईंटला असताना इट विल बी टुवर्ड्स राईट येणार. त्याच्यानंतर क्यू पॉईंट घेतला आता त्या सर्क्युलर मोशन मध्ये, तर डायरेक्शन आता रेडियस वेक्टरची कशी येणार आहे, अपवर्ड येणार. त्याच्यानंतर आर पॉईंट हा सर्क्युलर मोशन मध्ये घेतला, तर डायरेक्शन कशी येणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट येणार. म्हणजे डायरेक्शन जे आहे ते कंटिन्युअसली चेंज होते अँड देअरफोर रेडियस वेक्टर कंटिन्युअसली चेंजेस. आणि कशामुळे चेंज होतो, मॅग्निट्यूडमुळे नाही, रेडियस वेक्टर कंटिन्युअसली चेंजेस ड्यू टू इट्स डायरेक्शन ओनली. डायरेक्शनमुळे चेंज होतो. तर लक्षात आलं का बघा, ही गोष्ट लक्षात ठेवायची, हे बेसिक आहे. रेडियस वेक्टर सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट राहतो का? तर त्याचं आन्सर येणार आहे, रेडियस वेक्टर नेव्हर रिमेन्स कॉन्स्टंट इन सर्क्युलर मोशन अँड इट चेंजेस ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. कितीनं चेंज होतो हे विचारलं जाऊ शकतं. म्हणजे नीट किंवा जेई पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्हाला सपोज डायग्राम दिली, सुरुवातीला पार्टिकल पी पोझिशनला होता, नंतर क्यू पोझिशनला गेला, तर रेडियस वेक्टर कितीनं चेंज होणार? ओके, ते एक काढून पण बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कितीनं चेंज होतोय किंवा कसा चेंज होतोय. ओके, जस्ट अ मिनिट. वन एक्झाम्पल ऑफ चेंज इन रेडियस वेक्टर. फॉर एक्झाम्पल, सपोज ए पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन, ओके, अलॉन्ग अ सर्कल ऑफ रेडियस. रेडियस इज गिवन एज 5 मीटर. ओके, अलॉन्ग अ सर्कल ऑफ रेडियस, रेडियस इज इक्वल टू 5 मीटर अँड इनिशियली इट इज ॲट पोझिशन पी. इनिशियली इट इज ॲट पोझिशन पी अँड आफ्टर सम टाइम इट रिचेस टू पोझिशन क्यू. सर्क्युलर पाथ नमो होतोय म्हणजे त्याची पोझिशन कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होणार आहे. इनिशियली तो पी पोझिशनला होता आणि थोड्या वेळानं तो काय झालेला आहे, क्यू या पोझिशनला गेलेला आहे. अँड इन द डायग्राम इट इज गिवन दॅट दिस अँगल इज इक्वल टू 90 डिग्री ऑर पाय बाय 2. ओके, सो कॅल्क्युलेट हिअर चेंज इन रेडियस वेक्टर. चेंज इन रेडियस वेक्टर. आता हे चेंज इन रेडियस वेक्टर कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. तर इनिशियल रेडियस वेक्टर काय आहे, ओपी. आता आपल्याला काय करावं लागेल, ही वेक्टर क्वांटिटी आहे. चेंज इन रेडियस वेक्टर काढायचं म्हणजे दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन करावं लागेल, त्याच्यासाठी दोन वेक्टर लिहावे लागतील. ते वेक्टर कसे लिहायचे जरा व्यवस्थित लक्ष द्या. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजे काय येणार आहे, त्याला आपण आय कॅपने डिनोट करतो आणि वाय ऍक्सिस कशाने डिनोट करतो आपण, जे कॅप. हे वेक्टर टॉपिक मध्ये आपण स्टडी केलेला आहे. एक्स ऍक्सिस इज द आय कॅप, वाय ऍक्सिस इज द जे कॅप. तर इनिशियल रेडियस वेक्टर काय येणार बघा. इनिशियल रेडियस वेक्टर, इनिशियल रेडियस वेक्टर कसा आहे, ओपी बार असा आहे ना, ओपी बार. त्याला काय म्हणूया, आर वन बार. सो आर वन बार, त्याचे मॅग्निट्यूड किती येणार रे, 5. वेक्टर, आता वेक्टर लिहायचं कसा, मॅग्निट्यूड लिहायचे आणि डायरेक्शन लिहायचे, कारण वेक्टर हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, बरोबर ना. सो आर वन बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड किती, मॅग्निट्यूड म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल्स असतं ना, दॅट इज 5. आणि डायरेक्शन बघा, ओपी ही डायरेक्शन कशी आहे बघा, पॅरल टू एक्स ऍक्सिस आहे. सो पॅरल टू एक्स ऍक्सिस म्हणजे काय लिहिणार, आय कॅप. लक्षात आलं, हा इनिशियल रेडियस वेक्टर आपण लिहिला. त्याच्यानंतर नेक्स्ट फायनल रेडियस वेक्टर लिहूया. फायनल रेडियस वेक्टर, फायनल रेडियस वेक्टर दॅट इज ओ क्यू बार, बरोबर ना. फायनल रेडियस वेक्टर ओ क्यू बार होणार आहे, दॅट इज आर टू बार. आर टू बार, आता बघा, ओ क्यू, ओ क्यू हा जो वेक्टर आहे तो वेक्टर लिहायचा आहे आपल्याला, बरोबर. त्याची मॅग्निट्यूड लिहायची आणि डायरेक्शन लिहायची. मॅग्निट्यूड किती येणार रे, 5 येणार ना, कारण मॅग्निट्यूड म्हणजे रेडियस ऑफ सर्कल असतं. इट इज अगेन गोइंग टू रिमेन एज इट इज 5. आता डायरेक्शन बघा, त्याची डायरेक्शन आता आयक्यात राहणार आहे का,
नाही कारण OQ हे जे आहे ते पॅरलल टू वाय ऍक्सिस दिसते ना. OQ जे आहे ते पॅरलल टू वाय ऍक्सिस, आणि वाय ऍक्सिस म्हणजे काय लिहिणार मी, डायरेक्शन जे की आप लिहिणार आहे. सो इन दिस वे आय हॅव रिटन इनिशियल रेडियस वेक्टर अँड द फायनल रेडियस वेक्टर. ओके, अँड देअर फोर चेंज इन रेडियस वेक्टर, चेंज इन रेडियस वेक्टर, चेंज इन रेडियस वेक्टर दॅट इज डेल्टा आर बार असं लिहितो मी. डेल्टा आर बार इज इक्वल टू फायनल रेडियस वेक्टर मायनस इनिशियल रेडियस वेक्टर. सो फायनल रेडियस वेक्टर इज 5j कॅप मायनस इनिशियल रेडियस वेक्टर इज 5i कॅप. ठीक आहे. सो दिस इज द चेंज इन रेडियस वेक्टर इन वेक्टर फॉर्म. हे काय झालं, चेंज इन रेडियस वेक्टर इन वेक्टर फॉर्म. आणि याची मॅग्नेट्यूड जर काढायची झाली, म्हणजे चेंज इन रेडियस वेक्टर कितीनं झालाय, मॅग्नेट्यूड फक्त काढायचे आहे. मॅग्नेट्यूड कसं काढायचं असतं, एखाद्या वेक्टरचं अंडर रूट ओके 5 स्क्वेअर प्लस मायनस 5 स्क्वेअर, बरोबर आहे ना. कारण तुम्हाला हे वेक्टर टॉपिकमध्ये स्टडी केलेलं असेल, एक वेक्टर AXi कॅप प्लस AYJ कॅप प्लस AZK कॅप असेल तर त्याच्या मॅग्नेट्यूडचा फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर. सो अंडर रूट 25 आणि मायनस 5 चा स्क्वेअर देखील 25. सो इट इज गोइंग टू बी √50 और इट कॅन बी रिटन ॲज 5√2. सो दिस मच इज द चेंज इन रेडियस वेक्टर. लक्षात आलं. सो दिस इज वन सिंपल प्रॉब्लेम विच एक्सप्लेन्स यू दॅट रेडियस वेक्टर चेंजेस. रेडियस वेक्टर काय होतो, चेंज होतो. कशामुळे चेंज होतो, ड्यू टू डायरेक्शन. त्याचे मॅग्निट्यूड मात्र चेंज होत नाही. तुम्हाला विचारलं की पी पोझिशनला असताना रेडियस किती, 5च असणार, आणि क्यू पोझिशनला गेल्यानंतर रेडियस किती असणार, 5. म्हणजे मॅग्निट्यूड नाही चेंज होणार आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे. आणि वेक्टरची डायरेक्शन चेंज झाली की काय होते, वेक्टर चेंज होतो. आणि कसा चेंज होतो हे या एक्झाम्पलच्या साह्याने आपण बघितलेलं आहे. ओके, एनी डाऊट इन दिस केस? आता रेडियस वेक्टर प्रमाणे वेक्टर या टॉपिकमध्ये तुम्ही पोझिशन वेक्टर देखील स्टडी केलेला असेल, तर पोझिशन वेक्टर पण थोडंसं बघूया. आणि रेडियस वेक्टर पोझिशन वेक्टर सेम कधी होऊ शकतात ती पण कन्सेप्ट स्टडी करूया. पोझिशन वेक्टर, आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं, इट इज अ वेक्टर, इट इज अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन, ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम, ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम टू पोजिशन ऑफ पार्टिकल. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम टू पोजिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज पोजिशन वेक्टर. ओके, वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम टू पोजिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज पोजिशन वेक्टर. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जर डिस्क्राईब करायची असेल, एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जर आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर काय करतो, आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करतो. ओके, सो सपोज दिस इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये एक एक्स ऍक्सिस असतो, दुसरा वाय ऍक्सिस असतो, आणखी तिसरा एक काय असतो, देर इज वन झेड ऍक्सिस. आणि या तीन ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट करतात त्याला काय म्हणतो आपण, ओरिजिन. कारण मोशन डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला ओरिजिन घ्यावा लागेल आणि कोऑर्डिनेट सिस्टीम घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. आणि सपोज पार्टिकल आता या विथ रिस्पेक्ट टू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मूव्ह करत असेल, अँड सपोज इट इज ॲट पोझिशन पी, तर ओरिजिन पासून, ओके फ्रॉम ओरिजिन टू पोझिशन ऑफ पार्टिकल हा जो काढलेला वेक्टर आहे त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. सो इट इज ऑल्सो डिनोटेड बाय आर बार, पोझिशन वेक्टर याला म्हणायचं. आता लक्षात घ्या, पोझिशन वेक्टर आणि रेडियस वेक्टर सेम कधी होऊ शकतात. ओके, तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा, पोझिशन वेक्टर आणि रेडियस वेक्टर सेम कधी होऊ शकतात. तर व्हेन सेंटर ऑफ सर्कल कोइन्साइड विथ द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम, म्हणजे सर्कलचा सेंटर जिथं आहे तिथंच काय असेल, ओरिजिन असेल, तर काय होणार,
पोजिशन वेक्टर पण तोच येणार आणि रेडियस वेक्टर पण काय येणार आहे तोच येणार आहे. म्हणजे हे बघा डायग्राम असे काढता येईल आपल्याला. सपोज ही एक सर्क्युलर मोशन आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम पण आहे. सपोज इट इज लाईक दिस. हिअर इट इज एक्स ऍक्सिस, हिअर इट इज वाय ऍक्सिस, हिअर इट इज ओरिजिन. आता बघा सर्कलचा सेंटर जिथं आहे तिथंच ओरिजिन. आता पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये सपोज मूव होतोय, सर्क्युलर पाथ वर मूव होतोय, ठीक आहे. सपोज पार्टिकल पी या पोझिशनला आहे तर काय होणार आहे, इथं ओपी हा एक वेक्टर असणार आहे. ओपी हा जो वेक्टर असेल तो काय असणार आहे, तुमचा रेडियस वेक्टर पण असणार आहे. ओपी हा जो वेक्टर आहे ना तो रेडियस वेक्टर पण असणार आणि पोझिशन वेक्टर पण असणार आहे. म्हणजे लक्षात आलं, म्हणजे रेडियस वेक्टर आणि पोझिशन वेक्टर सेम कधी होतात, जर सेंटर ऑफ सर्कल कोऑर्डिनेट सिस्टमच्या ओरिजिनला मॅच झाला तर. ओके, सो रेडियस वेक्टर इज सेम ॲज पोझिशन वेक्टर. रेडियस वेक्टर इज सेम ॲज पोझिशन वेक्टर फेन सेंटर ऑफ सर्कल कोइनसाइड विथ ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. लक्षात आलं, रेडियस वेक्टर इज सेम ॲज पोझिशन वेक्टर. रेडियस वेक्टर पोझिशन वेक्टर सेम कधी होऊ शकतात, जर सर्कलचा सेंटर आणि ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम एक्झॅक्टली मॅच झाले तर. ओके, नेक्स्ट इज द कन्सेप्ट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट इज द कन्सेप्ट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं बघा. इट इज लाईक दिस. वन्स अगेन सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन. ओके, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल विच कॅन बी डिनोटेड बाय सी ऑर द ओ. आणि सपोज पार्टिकल वॉज इनिशियली ऍट पोझिशन पी. पार्टिकल कुठं होता, पी पोझिशनला इनिशियली होता. ओके, अँड देअर फॉर रेडियस वेक्टर विल बी टुवर्ड्स राईट, किंवा रेडियस वेक्टर अलॉंग ओपी असणार आहे. आफ्टर सम टाइम सपोज पार्टिकल मूव्स टू पोझिशन क्यू, पार्टिकल काय झालेलं आहे, पी पोझिशन पासून क्यू पोझिशनला गेलेलं आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, रेडियस वेक्टर जो आहे तो अलॉंग ओक्यू येणार, बरोबर आहे ना. सो इनिशियली रेडियस वेक्टर वॉज अलॉंग ओपी, आफ्टर सम टाइम रेडियस वेक्टर बिकम ओक्यू, कारण पार्टिकल पी पोझिशन पासून क्यू पोझिशनला गेलेला आहे. आता हा रेडियस वेक्टर ज्या अँगल मधून रोटेट होणार आहे, म्हणजे पार्टिकल पुढे मूव्ह झाल्यानंतर रेडियस वेक्टर काय होणार, रोटेट होणार ना. तर रेडियस वेक्टर ज्या अँगल मध्ये रोटेट होणार आहे त्या अँगललाच काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. ओके, सो फ्रॉम द डायग्राम अँग्युलर डिस्प्लेसमेंट इट इज हियर लाईक दिस. ओके, बघा लक्षात येतं काय, बघा फेन किंवा डेफिनेशन असे येणार याची अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, अँगल थ्रू विच रेडियस वेक्टर rotates is called as angular displacement. Angle through which radius vector rotates in given time इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे रेडियस वेक्टर ज्या अँगल मधून रोटेट होणार आहे त्यालाच काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. ठीक आहे,
और असं पण म्हणू शकतो की अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ सर्कल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ऍट सेंटर ऑफ सर्कल. He is called as angular displacement. Is called as angular displacement. Angle traced by radius vector at center of circle is called as angular displacement. Okay. आता ही जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे याचं एसआय युनिट काय येणार आहे? एसआय युनिट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट बेसिकली एक अँगलच आहे ना. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे? एक अँगल आहे. आणि अँगलचं एसआय सिस्टीम मध्ये युनिट काय असतं? रेडियन. ओके, इन शॉर्ट इट कॅन बी रिटन एज रॅड. सो एसआय युनिट इज रेडियन. आणि याचं डायमेन्शन काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन इट इज बेसिकली अँगल. आणि अँगलला डायमेन्शन नसतं. सो इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. और इट कैन बी रिटर्न एज एम जीरो एल जीरो टी जीरो. याला डायमेन्शन येणार नाहीये लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? दॅट इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग, वेदर इट इज स्केलर और वेक्टर क्वांटिटी. ओके, तर याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. व्हेरी व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याला वर्ड काय बघा, इनफायनाईट सिमल. Infinitesimal angular displacement. Infinitesimal angular displacement is a vector. Infinitesimal या वर्ड चा मीनिंग लक्षात आला का बघा? व्हेरी व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इनफाइनाइट सिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. ओके, इन ब्रॅकेट व्हेरी व्हेरी स्मॉल. व्हेरी व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. फेर एज फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे लार्ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर झाली, ओके, इज ए स्केलर. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेक्टर पण असतं आणि स्केलर पण असतं. तर इनफायनाईट सिमल किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर असणार आहे, तर फायनाईट किंवा लार्ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट मात्र काय असणार आहे? स्केलर असणार आहे. ओके,